सोशल मीडियावर कालचीनचं स्पेस स्टेशन लातूर उड्डाणपुलावर कोसळलं असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि बघता बघता तो पुणे मुंबई पर्यंत पोहोचला आहे. 2011 साली चीनचं टियागो स्पेस स्टेशन लॉन्च करण्यात आलं होतं, मात्र 2016 त्या चीनशी संपर्क तुटला. ते साधारण स्कूल बसच्या आकाराचं आहे, मात्र खाली कोसळताना त्याचे लहान लहान तुकडे होण्याची शक्यता होती. जे महाराष्ट्रामध्ये सगळीकडं भीतीचं वातावरण होतं, चीनचं यान हे कोसळणार, मुंबई भागात कोसळणार अशी अफवा होती. पण तशीच सगळीकडं भीतीचं वातावरण असताना काल लातूरच्या उड्डाणपुलावर ते चीनचं स्पेस यान कोसळलं अशा पद्धतीची एक बातमी ही व्हॉट्सअपवर व्हायरल झाली. खरं म्हणजे ही अत्यंत चुकीची माहिती आहे. उड्डाणपुलावर अशा पद्धतीचं लातूरमध्ये कुठलंही स्पेस हे कोसळलेलं नाही आणि कुणीतरी खोडसाळपणानं अशी ती बातमी देऊन ते व्हॉट्सअपवर पसरवली आणि तो जो व्हिडिओ आहे तो सगळीकडं व्हायरल झालेला आहे. आणि त्यामुळं एक सजग नागरिक या नात्यानं अशा पद्धतीच्या बातम्या व्हॉट्सअपवर पसरवून या पद्धतीचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये अशी सर्व नागरिकांना विनंती आहे. असं कुठलंही यान या उड्डाणपुलावर कोसळलेलं नाही. या स्पेस स्टेशनचा संभाव्य मुंबई मार्ग सह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्यामध्ये समावेश होता. मात्र स्पेस स्टेशनचा वेग पाहता ते नेमकं कोठे पडेल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. मात्र एकीकडे लातूरमध्ये हे स्पेस स्टेशन पडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये चर्चा आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही, लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. चीनचं जे स्पेस चॅनल जे उड्डाणपुलावर पडलंय म्हणून जो अफवा झालेली आहे ते साफ चुकीची आहे. तो जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तो पूर्ण चुकीचा आहे. तर हा जो व्हिडिओ झालेला आहे हा साफ चुकीचा आहे. तर याच्यासाठी पूर्ण जनतेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे पुणे मुंबईपर्यंत पूर्ण व्हिडिओ शूट झालेला आहे, तरी हा पूर्ण 100% चुकीचा आहे. तरी याच्या बाबतीत नागरिकांनी काही चिंतेचं कारण नाही आहे. मी उड्डाणपुलावरच आहे लातूरमधील शिवाजी चौकाच्या, तरी याच्याबद्दल नागरिकांनी कसलीही चिंता करू नये. सुनील कांबळे, सहसा न्यूज, लातूर.